नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाचा गुढीपाडवा हा जरा वेगळा आहे आणि मी बऱ्याच कविता लिहिल्या आहेत, तर आजच्या पाडव्याच्या निमित्ताने एक एक करून त्या तुमच्यासमोर आणायचा माझा प्रयत्न आहे. तर आजचा पाडवा आहे हा आपल्याशी काहीतरी बोलतो आहे. तर कवितेचं शीर्षक आहे, काय सांगतो आहे पाडवा. यंदाच्या वर्षीचा अगदी विशेष आहे पाडवा. यंदाच्या वर्षीचा अगदी विशेष आहे पाडवा. सांगतोय एकत्र घरी राहून नात्यांची गुढी वाढवा. गुढीला नकोय आज श्रीखंड आणि मिठाई. गुढीला नकोय आज श्रीखंड आणि मिठाई. कशाला जा मंदिरी जर असती घरी विठ्ठल रखुमाई. गुढीला नकोय आज साडी नवीन घडीची. गुढीला नकोय आज साडी नवीन घडीची. भरून गोडाचा घास खुलवा कळी गृहलक्ष्मीची. गुढीला नकोयत आज छान गोंड्याची फुलं. गुढीला नकोयत आज छान गोंड्याची फुलं. घराचं वैभव म्हणजे निरोगी आनंदी मुलं. गुढीला नकोय आज भली मोठी मिरवणूक. गुढीला नकोय आज भली मोठी मिरवणूक. घरीच राहून सगळे करू हिंदू संस्कृतीची जपणूक. घरीच राहून सगळे करू हिंदू संस्कृतीची जपणूक.